ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निवडणूक झाली, मतदान झाले, टेन्शन संपले, आता उत्सुकता निकालाची. मतदारातून चर्चेला उधाण, गावागावात कार्यकर्त्यांकडून आकडेमोड. चिकोडी लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान झाल्याने गेल्या महिन्यापासून सुरू असलेली निवडणुकीची धामधूम थांबली. त्यामध्ये प्रशासन, राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते व निवडणुकीच्या कामात असणारे कर्मचारी या सर्वांची चांगलीच दमछाक झाली. मतदान झाल्याने सर्वांच्याच डोक्यावरील ओझे हलके होऊन टेन्शन संपलं. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा असली तरी त्यासाठी येणाऱ्या 4 जून पर्यंत थांबावं लागणार. मात्र मतदानानंतर मतदारांमध्ये बेरजेच्या राजकारणाची चर्चा मात्र रंगली आहे. चिकोडी मतदारसंघात भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली. भाजप उमेदवार खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारासाठी बेळगाव येथे प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर हुक्केरी येथे गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली. तर काँग्रेस उमेदवार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ निपाणी येथे शरद पवार यांची तर चिकोडी येथे गृहमंत्री सिद्धरामय्या यांची जाहीर सभा झाली. तसेच अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळकर यांच्या प्रचारार्थ चिकोडी येथे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. या सभेतील गर्दीचं रूपांतर मतदानात झाले असेल का याची चर्चा रंगली. या निवडणुकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी व विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची प्रतिष्ठा पणाला लागली. चिकोडी मतदार संघावर वर्चस्वासाठी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांसमोर तगडे आव्हान उभे केले. दरम्यान निवडणूक शांततेने व उत्साहाने पार पडल्याने भाजप व काँग्रेसने सुटकेचा निश्वास सोडला. चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये घमसान युद्ध सुरू होतं. एकमेकाचे मुद्दे खुडून काढण्याचा खेळ रंगला. मात्र मतदान झाल्यावर या कार्यकर्त्यांनी विश्रांती घेतली. उन्हाच्या झळांमध्येही दोन्ही उमेदवारांनी प्रचाराची धुरा सांभाळली. उन्हाच्या तडाख्याने कार्यकर्त्यांना चांगलाच घाम फुटला. निवडणुकीची जबाबदारी असणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षकही याला अपवाद नव्हते. त्यांनी निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याचे अग्निदिव्य पेललं. मात्र निकालासाठी 4 जून पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत कोणता उमेदवार कुठे जड गेला, कोणत्या गावातून किती मते घेणार, कोणाचा माहोल याची चर्चा रंगली आहे. महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.